निर्यातक्षम दर्जाचं द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी तुम्ही अतिशय मेहनत घेता, पण बरेचदा परिणाम तेवढे समाधानकारक नसतात. हो, तुम्ही अनेक विकल्प आणि गैरसोयीच्या प्रक्रियांचे अनुसरण करता, पण असे करून देखील तुम्हाला मनासारखे द्राक्षाचे घड मिळत नाही, कारण तुम्ही विविध विद्राव्य खताबरोबर प्रमाणात आणि बरोबर अवस्थेत वापरत नाही. यामुळे तुमच्या नेहमीची समस्या जशी की पिंक बेरी, वॉटर बेरी, लहान बेरीच्या मण्यांची गळ व साखर तयार न होणे. भाऊ, तुम्हाला या सर्व अडचणींवर द्राक्षांसाठी एक सोपा उपाय हवा आहे, बरोबर ना? तुम्हाला निर्यातक्षम दर्जाचे आणि अधिक उत्पादन हवे आहे, बरोबर ना? आम्ही आता तुमच्याकरता एक दर्जेदार उत्पादन आणले आहे, जे की द्राक्ष पिकाचा सर्व अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी विशेष बनवले आहे, जे की तुम्हाला जास्त उत्पादन आणि निर्यातक्षम द्राक्षांसाठी मदत करते. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड सादर करत आहे ग्रोमोर फिटसोल ग्रेप्स, एक उच्च तंत्रज्ञानाने बनवलेले द्राक्षासाठी विद्राव्य खत. तर फिटसोल ग्रेप्स मध्ये काय विशेष आहे? एक, हे स्वतः कोरोमंडलनी आपल्या संशोधन केंद्रात विकसित केले आहे. दोन, याची चाचणी भारतातील विविध ठिकाणच्या जमिनी आणि वातावरणात केली आहे. तीन, हे 100% संशोधनावर आधारित उत्पादन आहे. द्राक्ष पिकवली जाणाऱ्या ठिकाणी चाचण्या घेतल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी फिटसॉल ग्रेप्स आणले आहे. फिटसॉल ग्रेप्सला प्रतिष्ठित नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स NRCG कडून वैज्ञानिक प्रमाणीकरण मिळाले आहे. आज आम्ही तुम्हाला फिटसॉल ग्रेप्सच्या 3 ग्रेडच्या वापराबद्दल माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्ही निर्यातक्षम दर्जाचे द्राक्ष आणि उत्तम उत्पादन घेऊ शकाल. येथे आपण पायाभूत छाटणी, एप्रिल मधील छाटणी यांचे कॅनोपी व्यवस्थापन पाहू. आपण छाटणी नंतर 0 ते 40 दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 1 वापरतो. छाटणी ते डोळे येण्याच्या अवस्थेत 0.62 किलो प्रति एकर प्रतिदिन, या दराने 25 किलो प्रति एकर एवढी मात्रा शिफारस केली जाते. यामुळे लवकर आणि एक समान डोळे फुटण्यास मदत होते आणि त्यामुळे कॅनोपीचा चांगला विकास होतो. गर्भधारणेच्या अवस्थेनंतर आपण फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 2 वापर करतो. आपण 41व्या ते 65व्या दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 2 वापर करतो. गर्भधारणेच्या अवस्थेत शिफारस केलेली मात्रा 50 किलो प्रति एकर 2 किलो प्रति एकर दराने 2 दिवसातून 1 आहे. यामुळे काडीची लांबी वाढते आणि संपूर्ण कॅनोपीवर काडीची एक समान परिपक्वता येते. गर्भधारणेच्या अवस्थेनंतर आपण फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 3 वापर करतो. आपण 66व्या ते 120व्या दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 3 वापरतो. गर्भधारणेनंतरच्या अवस्थेत 2 दिवसातून 1 अर्धा किलो प्रति एकर या दराने 25 किलो प्रति एकर ही शिफारस केलेली मात्रा आहे. द्राक्षाच्या खरड छाटणीसाठी ग्रोमोर फिटसॉल वेळापत्रक पहा. या वापरामुळे तुम्हाला काडीची उत्तम परिपक्वता मिळते आणि त्यामुळे काडीमध्ये पोषक तत्वांचा उत्कृष्ट संचय होतो. आता आपण फळ छाटणीच्या टप्प्यात उच्च प्रतीचे घड मिळण्याबद्दल माहिती घेऊ. फळ छाटणी, घोड छाटणी. आपण छाटणी नंतर 0 ते 30 दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 1 वापरतो. डोळे येण्यापासून ते डोळे फुटण्यापर्यंत 1.67 किलो प्रति एकर प्रतिदिन या दराने 50 किलो प्रति एकर एवढी मात्रा शिफारस केली आहे. यामुळे कॅनोपी अधिक चांगली विकसित होते, लांब घड बाहेर पडतो आणि एक समान फुलधारणा होते. यानंतर फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 2 वापर फुले येण्यापासून फलधारणेच्या दरम्यान होतो. आपण 31व्या दिवसापासून 75व्या दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 2 वापर करतो. फुले येण्यापासून फलधारणेच्या अवस्थेत शिफारस केलेली मात्रा 115 किलो प्रति एकर 2.56 किलो प्रति एकर या दराने 2 दिवसातून 1 द्यायची आहे. यामुळे तुम्हाला प्रतिवेल उत्कृष्ट फळधारणा आणि प्रतिघड अधिक फळे मिळण्याची शाश्वती मिळते. फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 3 वापर फळधारणे ते वेरायझन अवस्थेमध्ये करू. आपण 76व्या दिवसापासून 105व्या दिवसापर्यंत फिटसॉल ग्रेप्स ग्रेड 3 वापर करतो. फुलोरा येण्यापासून फळधारणेच्या अवस्थेत शिफारस केलेली मात्रा 75 किलो प्रति एकर आहे. 3.33 किलो प्रति एकर दराने
दोन दिवसातून एकदा द्यायची आहे. द्राक्षाची खरड छाटणीसाठी ग्रोमर फिटसॉल वेळापत्रक पहा. याच्या वापरामुळे तुम्हाला घडाचा एक समान विकास मिळतो. पिंक बेरी आणि वॉटर बेरी कमी असण्यासोबत घडाचे वजन अधिक मिळते. आता या सर्वांमुळे तुम्हाला प्रत्येक वेळा हवे असलेले उच्च उत्पादन आणि निर्यातक्षम दर्जाची द्राक्ष मिळतात, ज्यामुळे तुम्हाला उच्च परतावा मिळतो. फिटसॉल ग्रेप्सचा असर यांच्या अनुभवाने निर्विवादपणे सिद्ध झाला आहे. आणि माल खूप कडक आहे आणि पत्तीचा जो रफनेस पाना म्हणतो आपण तो खूप आहे, खूप म्हणजे अति. मी शेती 1990 सालापासून करतो, तेव्हापासून मी शेती करत आलो आहे. 1989 तुलनेत मी चालू जेवढ म्हणजे अभ्यास भरपूर झाला माझ्या द्राक्षामध्ये, परंतु या यांचे जे कोरोमंडल जे फिटसॉल कंपनीचे खत आहे या ग्रेड याच्यामध्ये मी पूर्ण समाधानी, कारण मला इथून मागं असे दिसलेच नाही. पत्ती जे राहण्याला ग्रीनरी आपण भरपूर वापरलेलं आहे या थंडीच्या काळात, आजही प्लॉटची परिस्थिती खूप चांगली. कुठं माझ्या प्लॉटवर असं लाल कोळी सुद्धा आलेला नाही आजपर्यंत. तीनच ग्रेड आहे, तीन ग्रेड मध्ये समाधानी आहे पूर्ण. तीन ग्रेड जरी वापरले तरी पुष्कळ आहे. आणि या तीन ग्रेडच काम केलं आम्ही, फक्त SOP 50-60 kg एकरी वापरलेले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅच्युरिटी काडीची, काडीची मॅच्युरिटी पूर्ण तळापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण मॅच्युरिटी आलेली होती आपल्या ट्रायल प्लॉटवरती. कंट्रोल प्लॉट मध्ये अर्धी काही ठिकाणी फक्त काडीचे दोन पेरे वंचले होते. तशी ट्रायल प्लॉटवरती पूर्णपैकी काडी वंचली होती, पूर्ण शेंड्यापर्यंत काडी वंचली होती. द्राक्षाची साईज ही साधारण 19 mm, सरासरी 19-20 mm झालेली, म्हणजे ती एक्सपोर्टयुक्त साईज झालेली. एक्सपोर्टला चालणारा माल आहे आणि साईज असल्यामुळं आम्हाला रेट पण निश्चितच चांगला मिळणार. आपला जो फिटसॉल ट्रायल प्लॉट आहे इथं ॲसिडिक pH कमी असल्यामुळे इथं आपटेकला अडचण नाही आली आपल्याला, बाकीचं काही सोडण्याची गरज नाही आली. पिकाला फिटसॉल ग्रेप्सची शक्ती द्या. कोरोमंडलचे विद्राव्य खत ड्रिप मधून देण्यासाठी